गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यात कसनसूर पोलीस मदत केंद्र अंतर्गत येत असलेल्या पैडी जंगल परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये आज पहाटे झालेल्या चकमकीत 13 नक्षलवादी ठार झाले। या भागात मोठ्या संख्येने नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली। त्यावेळी 60 ते 70 नक्षलवाद्यांकडून C-60 तुकडीच्या जवानांवर गोळीबार सुरू झाल्यानंतर त्यांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात 13 नक्षलवादी ठार झाले, यात 6 पुरुष तर 7 महिला नक्षलवादी आहेत। या परिसरातून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त करण्यात आले असून मृतांची ओळख पटवणे सुरू आहे। गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज गडचिरोली इथं जाऊन या मोहिमेची माहिती घेतली। या कामगिरीबद्दल त्यांनी गडचिरोली पोलीस आणि C-60 कमांडो पथकाच्या जवानांचं कौतुक केलं। चकमक झाली आणि त्या चकमकीमध्ये 13 व्यक्ती त्या ठिकाणी मृत झाल्याचे त्यांचे शव मिळालेले आहेत आणि पोलीस अजून पुढची कारवाई करत आहेत। जिथं जिथं बांधकामं आवश्यक आहेत त्या बांधकामाच्या दृष्टिकोनातून, फंड्स आवश्यक आहेत त्या फंड्सच्या दृष्टिकोनातून, आणखी त्यांना जे काही इक्विपमेंट वगैरे पाहिजेत त्या दृष्टिकोनातून, कम्युनिकेशनची साधनं आहेत त्याच्या दृष्टिकोनातून, विशेष करून दक्षिण गडचिरोलीमध्ये मोबाईलची कनेक्टिव्हिटी कमी आहे तर त्याच्यामध्ये सुधारणा कशी करता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न आम्ही करणार आहोत।